मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक प्रश्न कालपासून येतोय, विद्यार्थी मित्रांना पोलीस भरतीचे फॉर्म भरायचे आणि मुंबई सिटी किंवा बृहन मुंबई आपण ज्याला म्हणतोय, इथे मी फॉर्म भरू का की मी इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू? दोन प्रश्न तुमच्या समोर आहे. मुंबई शहर ही इतर जिल्हे, इतर घटक म्हटल्यापेक्षा इतर जिल्हे म्हणावं लागेल. आता ती घटक हा एक भाग आहे घटकचा. कुठे फॉर्म भरू? मित्रांनो, काही डाटा आहे, काही गोष्टी आहे, काही फॅक्ट आहे. याच्या दोन गोष्टी आहे. तुम्हाला फिजिकलला तुमचं लेखी कसं आहे, तुमचं लेखी कसं आहे, तुमचं मैदानी कसं आहे, तुमचा लेखीचा स्कोर किती येतो येऊ शकतो, तुमचा मैदानीचा स्कोर किती येऊ शकतो, याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला मुंबई शहरला जायचं की इतर ठिकाणी जायचं. मग हे म्हणजे शिपाई पदा बाबतीतही हेच आहे, कारण शिपाईच्याही सर्वाधिक जागा जवळपास 7,000 प्लस जागा मुंबईमध्ये आहे. 7,076 काहीतरी जागा मुंबईमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं जे चालक आहे, चालकच्या सुद्धा सर्वाधिक जागा जवळपास 1,000 जागा 900 काहीतरी आहे, जवळपास 1,000 जागा मुंबईमध्ये आहे. मग तुमच्या मनात प्रश्न आहे, प्रत्येक जण म्हणतोय सर मुंबईला भरू का, बरोबर आहे, प्रत्येक जण म्हणतोय मुंबईला भरू का, मग मुंबईला भरायचा की इतर घटकामध्ये भरायचा, पुण्याला भरायचा? म्हणजे तीन कॅटेगरी आहे याच्यामध्ये. एक सर्वाधिक जागा असणारं मुंबई, त्याच्यानंतर मध्यम जागा असणारी थोडीसे एक 500 ते 1,000 पर्यंत, 400 ते 1,000 पर्यंत जागा असणारे दुसरे, आणि तिसरे असे आहेत की जिथे 100 च्या 200 च्या आसपास जागा आहे. म्हणजे एका कॅटेगरीला 2-4 जागा त्या ठिकाणी आहेत म्हणजे तुमच्या आरक्षणानुसार. मग या तिन्ही पैकी मी फॉर्म कुठे भरू असा प्रश्न आहे. मुंबईला भरू की मुंबईच्या बाहेर भरू? दोन प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, मी तुम्हाला एकदम सोपं सांगणार आहे, एकदम सोपं. महिला, पुरुष, इतर सगळ्या आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या मित्रांसाठी माझा सल्ला असणार आहे, फॉर्म भरताना तुम्हाला तुमचं ठरवायचंय. मी माझ्या पद्धतीने, मला जे योग्य वाटतंय ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, माझं म्हणणं काय, इथे तुम्हाला हे काय, बघा, ज्याचं लेखी ज्याचं 90+ आहे आणि ग्राउंड ज्याचं इथे 45+ आहे. 90 आणि 45 किती झाले, 135 पेक्षा जास्त स्कोर माझा येऊ शकतो, हा कॉन्फिडन्स ज्यांचा स्वतःवर आहे ना, म्हणजे एकदम क्रीम लोक आहे. क्रीम म्हणजे ज्यांचा 2-3 वर्षापासून चांगला अभ्यास चालू आहे, ज्यांनी याच्या आधी भरत्या दिलेल्या आहेत, ज्यांना याच्या आधी 90, 85, 80+ स्कोर आलेले आहेत, 80+ ज्यांना स्कोर याच्या आधीच्या भरत्यांमध्ये आलेले आहेत, असे कार्यकर्ते, ते कार्यकर्ते आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये, आपल्या आसपासच्या जिल्ह्यामध्ये जिथे त्यांना 5, 10, 15 जागा आहेत त्यांच्या कॅटेगरीला, 2-5 जागा आहेत त्यांच्या कॅटेगरीला, त्या ठिकाणी किंवा त्यांच्या समांतर आरक्षणामध्ये जागा आहेत, तिथे फॉर्म भरण्याची रिस्क हे लोक यांनी तिथेच फॉर्म भरा, म्हणजे तिथे तेच लोक फॉर्म भरणार आहेत. मुंबईच्या बाहेर समजा पुणे असेल, अकोला असेल, ठाणे असेल आणि इतर काही महत्वाची ठिकाणं आहे, ते जर सोडले किंवा SRPFचं कुसडगाव आणि नागपूर काटून सोडलं, तर इतर ठिकाणी फॉर्म कोण भरणार? जे टॉपचे कार्यकर्ते, ते मुंबईकडे जाणार नाहीये, ते जाणारच नाही. तुम्ही आधी लक्षात घ्या, काय म्हणतील, नाही कमी जागावाले मग इकडे कोणीच येणार नाही, मी कमी जागेत भरतो. मित्रांनो, हे तुम्हाला घातक ठरणार आहे. जिथे कमी जागा आहे का, तिथे टॉपचे लोक भरून टाकणारे फॉर्म, तिथे ऑलरेडी ती मेरिट त्यांच्या पद्धतीने बरोबर लागणार. आता मग दुसरा मुद्दा येतो की माझा स्कोर एवढा नाही येत, माझा स्कोर येतो, माझा इकडे मी 85+ जाऊ शकतो आणि इथे मी 40+ जाऊ शकतो. 8 × 4 = 12, इथे 125 च्या आसपास मी जातोय, 125 ते 130 मी जातोय. आता हे जे कार्यकर्ते आहेत, हे थोडेसे मुंबई शहरच्या आजूबाजूला जाऊ शकतात, थोडस पुण्यामध्ये तर मेरिट टप लागू शकतं, पण इतर ठिकाणी आहे, काही ठिकाणं आहेत, समजा ठाणे आहे किंवा इतर ठिकाणी जिथे जागा जरा बरे आहे, 2 नंबरचं जे आपण हे म्हणतो, ते 4-5 जिल्हे मी तुम्हाला सांगितले आहे, तिथे हे कार्यकर्ते जाऊ शकतात. परंतु माझा स्कोर कुठेतरी लेखीमध्ये, म्हणजे आधी मी फिजिकल बद्दल त्या ठिकाणी हे करतो वाटलंच तर काही हरकत नाहीये. बघा, फिजिकलमध्ये माझा स्कोर या ठिकाणी, फिजिकल माझं 40 च्या पुढे जाणं अवघड आहे, फिजिकल माझं 35 ते 40 मध्येच आहे, 40 च्या पुढे मी जाणारच नाही, 40 हाती झालं माझ्यासाठी, असं फिजिकल आहे, 35 ते 40 मध्ये फिजिकल आहे आणि इकडे माझ्यासाठी 80 हाती झाले. मी किती घासलं तर 80 च्या पुढे जाणं मला वाटत नाही, मी 85 क्रॉस करू नाही शकत. मी या ठिकाणी 70 ते 80 च्या दरम्यान राहू शकतो किंवा 60, 65, 70, 80 इथपर्यंतच माझा स्कोर घेण्याची इथे तयारी आहे. म्हणजे थोडक्यात एक जनरल सरासरी जर बघितलं तर मी इथे फिजिकलला माझे 35 येत आहे आणि इकडे माझे समजा 75 येत आहेत. 5 × 5 = 10, 7 × 3 = 10, 11 = 11,
माझा स्कोर 110 ते 120 मध्येच येऊ शकतो. मी थोडासा नवीन आहे, माझा मधल्या काळात गॅप पडला होता, माझा पूर्णतः अभ्यास झालेला नाहीये, माझं फिजिकलला अजून मला जर 2-4 महिने भेटले पाहिजे, मला लेखीला 5-6 महिने भेटले पाहिजे किंवा 4-5 महिने तरी किमान 4 महिने मला लेखीला भेटले पाहिजे, फिजिकलला किमान 2 महिने मला भेटले पाहिजे असं ज्यांना वाटतंय का, या कॅटेगरीतली जी लोक आहेत, या वर्गातली लोक आहेत, हे चला मुंबई. चलो मुंबई मित्रांनो, मग ते पोलीस शिपाई असू द्या, पोलीस चालक असू द्या, हे मुख्यत्वे मी ओपन कॅटेगरी बद्दल बोलतोय. कॅटेगरी म्हणजे ओपन बद्दल जे बोलतोय मी, खुल्याबद्दल बोलतोय. थोडंसे कॅटेगरी वाल्यांनी यांच्यापेक्षा थोडस कमी कमी त्या ठिकाणी करून घ्या. अशा पद्धतीने फॉर्म भरताना हे माझ्या मते हे तुमच्या समोर असलं पाहिजे. हे माझं मत आहे, तुम्हाला हे प्रत्येक जण याच्याशी सहमत असावा असं अजिबात नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकतात, पण या ठिकाणी असं जर तुम्ही गेलं तर बघा, ज्यांचा स्कोर कमी आहे ना ते दुसऱ्या ठिकाणी 2-5-10 जागांमध्ये रिस्क घेऊन चुकीचं आहे ते मुंबईला. मग मुंबई तुमचं काय घासायचं ते घासा. तुम्ही जर मुंबई शहराला जाऊन होत नसाल तर दुसरं बाहेर कुठेच झाली नसते हे लक्षात ठेवा. शेवटी सगळ्यात, कारण तिथे 7,000 जागा आहे राव, त्या जागा किती द्या, तिथे कोणी नाकारू शकत नाही ते. आणि एक लक्षात घ्या, जे टॉपचे कार्यकर्ते ना, ज्यांना माहिती आहे की माझा स्कोर 140 जातोय, तो मुंबई शहराला येणारच नाही. तो मुंबई शहराला नाही येणार. हा ज्याला वाटतं की माझा स्कोर 125 जातोय तो उद्या घेऊ शकतो, तो उद्या अभ्यास करून 6 महिन्यामध्ये तो घेईल. पण आज रोजी ज्याचा 135 प्लस स्कोर आज येतोय का, तो नाही मुंबई शहराला भरत. हा ज्याचा आज 125 येतोय तो पुढच्या 6 महिन्यामध्ये किंवा पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो जाईल 135 पर्यंत तिथे भरून. पण हे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचा वर्ग शोधायचा आहे. मी कशात बसतो, याच्यात बसतो. हे म्हणजे कुठे, आपल्या जिल्ह्यात 2-5 जागा असेल, 1 जागा असेल, तिथेही 135-40 वाले भरू शकतात. त्यांच्यासाठी ते समजा तिथे त्यांची रिस्क आहे, ते तिथे घेऊ शकतात. थोडंसं मिडियम बेस मध्ये इथे जाऊ शकतात तुम्ही, थोड्याफार जागा इकडे तिकडे बाजूला आहेत बाबा तिथे. आणि एकदमच कमी स्कोर वाले आहेत ते मुंबई शहराला जाऊ शकतात फॉर्म भरताना. या बाबी मला वाटतं तुम्हाला कळालं असेल, आवडलं असेल. या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही याच्यातून शिकणार आहात. आणि तुम्हाला 90+ स्कोर जर घ्यायचा आहे ना, मग आपल्याकडे या. STIRCP नावाचं ऍप्लिकेशन आपलं आहे, तिथे पोलीस भरतीचं 60 दिवसाची फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू केली. नंतर 2 महिने फक्त प्रॅक्टिस चालणार आहे, म्हणजे 4 महिने मुंबई पोलीससाठी. ज्यांना 4 महिने अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी ही फास्ट ट्रॅक बॅच आहे, पोलीस भरती फास्ट ट्रॅक बॅच आहे. ऑफरमध्ये पुढचे 2-4 दिवस तुम्हाला भेटणार आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो, किंवा प्ले स्टोअरला हे ऍप्लिकेशन सर्च करा, तिथे जॉईन होऊन जा. मुंबई पोलीस पक्के झाले म्हणून तुम्ही समजा. चला थांबतोय आपण या ठिकाणी. मी जरी 90+ टार्गेट ठेवलंय, तुम्ही या बॅचमधून किमान 80 तर नक्कीच घेणार आहे. आणि किमान 80 जर तुम्ही त्या ठिकाणी लेखीला घेतले तर तुम्ही मुंबई पोलीसमध्ये तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे, यात कोणतीही शंका नाहीये. सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा. थांबतोय. जय हिंद, जय भारत.